नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर जिल्हा परिषद भरतीबाबत महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, ज्या विद्यार्थ्यांनी 2019 जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरले आणि 2021 तर काही विद्यार्थ्यांनी 2019 फॉर्म भरले तर काही विद्यार्थ्यांनी 2021 फॉर्म भरलेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जिल्हा परिषद भरतीबाबत महत्त्वाचे पहा, काही झेडपींनी डेटा या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे. जे काही न्यासा कंपनीकडे जिल्हा परिषद भरतीचा जो काही डेटा आहे मित्रांनो, हा काही जिल्हा परिषदेने या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे. जे काही जेवढ्या काही जिल्हा परिषद या ठिकाणी बाकी आहे जो काही डेटा कलेक्ट करण्याचा, तर त्या जिल्हा परिषदांना 13 ते 14 जुलैपर्यंत, म्हणजे आज आहे मित्रांनो 12 तारीख, उद्या किंवा परवा दिवशीपर्यंत 2 दिवसामध्ये या ठिकाणी डेटा या ठिकाणी कलेक्ट करण्याचं सांगितलेलं आहे. असं जर पाहिलं तर मित्रांनो, या ठिकाणी जुलै महिना या ठिकाणी जरी गेला तरी ऑगस्टमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे काही मित्रांनो वेळापत्रक पडेल आणि वेळापत्रक पडल्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये मित्रांनो तुमच्या परीक्षा ह्या 100% सप्टेंबरमध्ये परीक्षा होणार आहेत. तर पहा, आता 3 कंपन्यांची यापैकी निवड होणार आहे. आता त्या 3 कंपन्या कुठल्या आहेत, तर त्या आहेत मित्रांनो पहा, आय बी पी एस, टाटा, TCS आणि त्याच्यानंतर मित्रांनो पहा EMKCL. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, ज्या TCS कंपनीची निवड होण्याची शक्यता मित्रांनो या ठिकाणी जास्त आहे. तर ह्या कंपनीची निवड करायची, म्हणजे डाटा कलेक्ट केल्याच्यानंतर कंपनीची निवड करायची आणि त्या कंपनीची निवड केल्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा जो काही आस्थापना विभाग आहे आणि त्याच्यानंतर जे काही कंपनी या दोन्ही मिळून मित्रांनो समोरच्या या ठिकाणी कार्य या ठिकाणी करायचं आहे. आता कदाचित या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी एक्झाम होतील. ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत नाही जरी झाल्या तरी मित्रांनो ह्या जे काही एक्झाम आहे सप्टेंबरमध्ये होतील, म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत किंवा सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो ह्या कदाचित ह्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी किती फास्ट प्रोसिजर चालते हे यावर डिपेंड करतो. त्यामुळे मित्रांनो जर 13 आणि 14 तारखेपर्यंत डाटा जर या ठिकाणी कलेक्ट जर उरलेल्या जिल्हा परिषदेने जर केला तर मित्रांनो ह्या परीक्षा आपल्या सप्टेंबरमध्ये होणार आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी जास्त जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्याचं होणार काय, तर पहा, ज्या विद्यार्थ्यांनी जास्त जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी जे काय औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये जे काही खंडपीठ आहे उच्च न्यायालयाचं यामध्ये याचिका दाखल केली होती की आम्ही जवळपास 9-9, 10-10 जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर आम्ही त्याची फीसुद्धा भरलेली आहे तर आमचा या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदेमध्ये विचार केला जावा, अशा स्वरूपाची याचिका औरंगाबादमध्ये काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टाकली होती. तर औरंगाबाद खंडपीठाने यावर असा निर्णय दिलेला आहे की जे विद्यार्थ्यांनी जेवढ्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म टाकला असेल तर तेवढा जिल्हा परिषदेसाठी त्यांचा मेरिटसाठी विचार केला जावा, अशा स्वरूपाचे आदेश या ठिकाणी जे काही खंडपीठ आहे उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेले आहेत औरंगाबाद खंडपीठाच्या. तर मित्रांनो तेच या ठिकाणी फॉलो होणार आहे, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी फी वापस मिळणार नाही. आता या ठिकाणी एक डाऊटफुल मुद्दा या ठिकाणी टाकलेला की फी वापस मिळणार, परंतु मित्रांनो न्यायालयाने जे काही आदेश दिलेले त्यानुसार मित्रांनो फी वापस या ठिकाणी मिळणार नाही. आणि मित्रांनो फी वापस मिळून तरी आपल्याला काय 1000-1200 रुपये मिळतील, परंतु मित्रांनो या ठिकाणी 4 ते 5 जिल्हा परिषदेमध्ये जर फॉर्म टाकला असेल तर आणि त्या 4 ते 5 जिल्हा परिषदेने जर मित्रांनो आपला विचार होत असेल तर मित्रांनो 1000-1200 रुपये काही लय मोठी गोष्ट नाही, परंतु आपली मेरिट किंवा आपले मित्रांनो जे काही नोकरी लागण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त वाढते. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जे काही नवीन आपला टाइम टेबल येईल त्यावेळेस मित्रांनो जे काही गाईडलाईन्स दिल्या जातील त्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी दिली असेल. परंतु मित्रांनो या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा होणार, त्यामुळे तुम्ही जेवढ्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म टाकलेला आहे तेवढ्या जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो तुमचा विचार केला जाणार आहे. त्याबद्दल मित्रांनो कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये बाळगू नका. सर्व जिल्हा परिषद जेवढ्या जिल्हा परिषद तुम्ही फॉर्म टाकला त्या जिल्हा परिषद तुमचा विचार केला जाणार आहे. आशा करूयात मित्रांनो लवकरात लवकर हा डाटा या ठिकाणी कलेक्ट करू आणि मित्रांनो एक्झाम आपल्या सप्टेंबर महिन्यामध्ये हो अशी ईश्वरचरणी या ठिकाणी आपण प्रार्थना करूयात. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि सप्टेंबरचा दृष्टिकोन लक्षात ठेवून मित्रांनो जिल्हा परिषदेची तयारी करा. मित्रांनो बाकीच्या भरत्या जर पाहिल्या तर आचारसंहितेमध्ये होणारी एकमेव भरती असेल ती म्हणजे मित्रांनो जिल्हा परिषद भरती. बाकीच्या भरत्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरच्या नंतरच मित्रांनो बाकीच्या भरत्या होणार आहेत. हे मित्रांनो वास्तविक आहे, तुम्ही सत्य माना अगर नका मानू मित्रांनो हे सत्य आहे आणि वास्तविक आहे. कारण की मित्रांनो आचारसंहिता आता नगर परिषदेची लागली, त्याच्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो डिसेंबरपर्यंतचा कालावधी या ठिकाणी जाणारच आहे. त्यामुळे मित्रांनो फक्त एकमेव भरती होणार ती म्हणजे जिल्हा परिषद भरती होणार आहे. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्याला वारंवार सांगत आलेलो आहे की मित्रांनो जिल्हा परिषद भरती ही बाय हुक और बाय टू कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. थँक्यू.